आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा युनिक इन्फॉर्मेशन हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. नैसर्गिकरित्या आपण आपल्या शरीरामधील रक्त आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण चांगल्या प्रकारे वाढवू शकता. यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या टॅबलेट्स घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर या उपायामुळे कोणत्याही प्रकारचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम हा होत नाही. सर्वसाधारण सर्वच प्रकारचे पुरुष असतील, महिला असतील किंवा गरोदर महिला असतील, त्यासुद्धा हा उपाय करू शकतात. तर खूप छान माहिती आपल्या सर्वांकरता या व्हिडिओच्या माध्यमातून मी घेऊन आलेलो आहे. सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीरामध्ये रक्त किती असावं हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण बघू शकता की माणसाच्या शरीराच्या 7% म्हणजे माणसाच्या शरीराच्या वजनाच्या 60% शरीरामध्ये रक्त असलं पाहिजेत आणि सरासरी ते 4.7 ते 5.5 लिटर इथपर्यंत असतं. त्याचबरोबर माणसामध्ये हिमोग्लोबिन ची रेंज आहे 13.5 ते 17.5 ग्रॅम्स पर डेसिलिटर, तर हीच महिलामध्ये रेंज आहे 12 ते 15.5. तर अशा प्रकारे रक्त आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये असलंच पाहिजे. जर हे प्रमाण व्यवस्थित नसेल तर अनेक प्रकारचे रोग व्याधी हे होतात. ॲनिमियासारखा रोग उद्भवतो आणि यामुळे वेगवेगळ्या रोगाला ते आमंत्रण देत असतात. अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणं, अशक्तपणा येणं, त्वचा पिवळी पडणं, हातपाय सुजणं यासारखी अनिमियाची लक्षणं दिसून येतात. ही समस्या पुरुषापेक्षा महिलांमध्ये जास्त असते. ज्या लोकांच्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते ते लोक ॲनिमियाचे शिकार बनतात. ॲनिमियाच्या रुग्णामध्ये व्हिटॅमिन बी, लोहतत्व, फॉलिक ॲसिडचं प्रमाण कमी असतं. गरोदर महिलांमध्ये सुद्धा फॉलिक ॲसिडचं प्रमाण त्या काळामध्ये खूप कमी होतं, त्यामुळे अशा गरोदर महिलांना फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट्स ह्या डॉक्टरकडून दिल्या जातात. कधीकधी अनुवंशिक कारणामुळे सुद्धा हा ॲनिमियाचा आजार हा होऊ शकतो. त्यामुळे आपण सर्वप्रथम आपल्या शरीरामधील रक्त त्याचबरोबर हिमोग्लोबिन बरोबर आहे किंवा नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही खूप गंभीर बाब आहे. हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे आणि त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणा प्रसाराचे काम ते पार पाडत असते. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा आजार होतो आणि ॲनिमियाचे प्रमुख 3 प्रकार आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि यानंतर आपण उपायसुद्धा जाणून घेणार आहोत. तर ॲनिमियाचे 3 प्रकार आहेत, ते म्हणजे शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा ॲनिमिया, होमोलायसिस ॲनिमिया आणि रक्तात पेशीचे प्रमाण कमी असल्याने होणारा ॲनिमिया. तर एक तर रक्त कमी असलं तर ॲनिमिया होतो, दुसरं म्हणजे रक्तामधील पेशी जर कमी असल्या तरी ॲनिमिया होतो, असे अनेक कारणं हे ॲनिमियाचे आहेत. तर कशामुळे ॲनिमिया होतो, तर लोहाच्या तत्वाची कमतरता असेल तर, व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर, फोलिक ॲसिडची प्रमाण जर शरीरामध्ये कमी असेल तर, गरजेपेक्षा जास्त रक्त जर आपल्या शरीरामध्ये असेल तर, पोटामध्ये इन्फेक्शन असेल तर, कोणी धूम्रपान करत असेल तर, रक्ताची कमतरता शरीरामध्ये असली तर ॲनिमिया होतो आणि वृद्ध काळामध्ये सुद्धा ॲनिमियाची लक्षणं ही मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर काही औषधाचं जर आपण अतिसेवन केलं तरीसुद्धा ॲनिमिया हा दिसतो. तर यावर आता आपल्याला रामबाण घरगुती नैसर्गिक उपाय जाणून घ्यायचे आहेत. तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण आत्तापर्यंत आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. यासारखी अनेक व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर दिलेली आहेत, त्याचा लाभ घ्या. शेवटी आरोग्य धनसंपदा. मित्रांनो, पैसा सोबत येत नाही, आरोग्य सुदृढ असणं खूप गरजेचं आहे. तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे रक्त वाढण्यासाठी घरगुती उपाय. तर मित्रांनो, रक्त वाढवण्याकरिता सर्वात चांगला उपाय आहे पालक. तर पालक याचाच वापर आपण करायचा आहे. ॲनिमिया आजारात पालक हे खूप चांगलं आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन ई आहे, सी आहे, B9 आहे, आयर्न आहे, फायबर आहे, कॅल्शियम आहे. त्यामुळे पालकाचा ज्यूस
आपण दिवसातून एकदा घ्यायचा आहे. यामुळे झपाट्याने रक्तामध्ये वाढ होतं. पालक एकाच वेळी 20% आयर्न आपल्या शरीरामध्ये वाढू शकतं अशी या पालकाची कॅपॅसिटी आहे. याचं सेवन नक्की करा. त्याचबरोबर दुसरं म्हणजे ॲपल ज्यूस. ॲपलचा ज्यूससुद्धा रक्तवाढीसाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स याच्यामध्ये आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. त्यामुळे आपण काय करायचं आहे, ॲपलचा ज्यूस नियमितपणे सेवन करायचं आहे. यासोबत आपण बीट आणि चवीनुसार मधसुद्धा ॲड करू शकता आणि हे आपण रोज जर घेतलं तर लोहतत्व आपल्या शरीरामध्ये वाढतं. त्यामुळे ॲपलचा ज्यूस आपण नियमित घ्यायचा आहे. त्याचबरोबर टोमॅटो खूप छान आहे रक्त वाढवण्याकरता. तर टमाटरचा वापर आपण करू शकतो. ताबडतोब रक्तवाढीसाठी 1 ग्लास टमाटरचा रस आपण प्यायचा आहे किंवा आपण सूप करूनसुद्धा पिऊ शकता. वाटल्या सफरचंद आणि टमाटरचं ज्यूस एकत्र करूनसुद्धा आपण पिऊ शकता. कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट याचा नसतो आहे. त्याचबरोबर अंजीर खूप छान आहे. तर मी तर असं सांगेन की सर्वच प्रकारच्या वयातील लोकांनी, महिला असेल अथवा पुरुष असेल, यांनी रोज एक अंजीर तरी खाल्लंच पाहिजेत. यामुळे HB वाढतं, रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं आणि ॲनिमिया हा आजार कधीच होत नाही. यानंतरचा पुढचा जो उपाय मी आपल्याला सांगणार आहे तोसुद्धा खूप छान आहे, खजूर आणि दूध. तर काय करायचं आहे, रात्री 1 ग्लास दुधामध्ये 2 खजूर आपण भिजू टाकायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे दूध प्यायचं आहे. यामुळे एवढ्या झपाट्याने आपल्या रक्ताची वाढ होते शरीरामध्ये, त्याचबरोबर हिमोग्लोबिनचीसुद्धा वाढ होते. त्यामुळे आपण दूध आणि खजूरचं सेवन नियमितपणे करायचं आहे. यामुळे याचा परिणाम आपल्याला लवकर दिसेल. त्याचबरोबर घरगुती उपायामध्ये गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्यानेसुद्धा आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं, रक्तसुद्धा वाढतं. त्यामुळे गुळ आणि शेंगदाण्याचं सेवन आपण जास्तीत जास्त करायचं आहे. त्याचबरोबर तीळसुद्धा खूप छान आहे. 2 चमचे तीळ 2 तास पाण्यात भिजत ठेवायचे आहेत. पाणी गाळून तिळाची पेस्ट बनवायची आहे. यामध्ये 1 चमचा मध टाकायचा आहे आणि दिवसातून 2 वेळा याचं आपण सेवन करायचं आहे. यामुळेसुद्धा आपल्या शरीरामध्ये खूप जबरदस्त बदल होतात आणि हिमोग्लोबिन त्याचबरोबर रक्ताचं प्रमाणसुद्धा शरीरामध्ये चांगलं वाढतं. तर असे हे चांगले घरगुती उपाय आहेत. गरोदर महिला असतील किंवा इतर सर्वसाधारण लोक असतील, महिला असतील, त्यांनी नक्की हा उपाय करा आणि आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाण रक्ताचं ठेवा. हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य आहे किंवा नाही ते हिमोग्लोबिनची टेस्ट करून तपासून बघा आणि हा उपाय नक्की करा. या प्रकारचे अनेक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर उपलब्ध करून दिलेले आहेत, त्याचा लाभ घ्या आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका. आपल्या सर्वांचे आभार, धन्यवाद.